नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण साबुदाणा बटाटा चकली रेसिपी बघणार आहोत या ठिकाणी मी अर्धा किलो बट साबुदाणे घेतले आहेत ते तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि थोडेसे पाणी ठेवून रात्रभर झाकून ठेवले तुम्ही बघू शकता किती छान भिजलेलं आहे बघ दाबतच त्याचे पीठ होते त्याच्यानंतर एक किलो बटाटे घेऊन ते उकडून घेतलेले आहेत अर्धा किलो साबुदाणे आणि एक किलो बटाटे हे प्रमाण अतिशय योग्य आहे आता उकडलेला बटाटा आपल्याला किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचा आहे किसल्यामुळे बटाट्याची गुठळी राहत नाही किंवा बटाट्याचे मोठे पीसही राहत नाही आणि आपल्याला चकली काढण्यासाठी अतिशय सोपी आणि सोयीस्कर जाते सगळ्यांना रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राइब करा नवनवीन रेसिपीसाठी आता अशा पद्धतीने पूर्ण बटाटा किसून झाल्यानंतर साबुदाणा आणि बटाटा एकत्र करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे काहीजणं उपवासासाठी जिरे वापरत नाही नाही टाकले तरी चालते दोन छोटे टीस्पून लाल तिखट टाकायचे आहेत तिखट जरा कमीच टाकायचं कारण चकली तळल्यानंतर तिखट ठसका लागू शकतो दोन ठिक दोन टीस्पून मीठ टाकायचे चवीनुसार कमी जास्त करू शकतात आता जिरे लाल तिखट आणि मीठ सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचे तुम्ही हिरवी मिरची टाकली तरीही चालते आता हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर आपण या ठिकाणी चकली तयार करून घेणार आहोत चकली करत असताना तेलाचा वापर करायचा नाही तेल हाताला लावल्यावर किंवा सोऱ्याला लावल्यावर त्याचा काही दिवसांनी वास येतो चकलीला म्हणून पाण्याचा वापर करायचा आहे पाणी हाताला लावल्यामुळे बघू शकतात तुम्ही अजिबात हाताला साबुदाणे चिकटत नाही आहे आता हा गोळा करून आपण आता या ठिकाणी आपण चकली तयार करून घेणार आहे कडक उन्हामध्ये प्लॅस्टिकच्या कागदावरती आपण चकली करणार आहोत चला तर मग आपण चकली करूया तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही चकली करू शकतात या पद्धतीने चकले केल्यास अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत सॉफ्ट होते बघू शकतात अशा पद्धतीने चकली आपली तयार झालेली आहे व्हिडिओ बघितल्यामुळे सर्वांना धन्यवाद